नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बिट्ट्या म्हणजेच बाफळे। तर या बिट्ट्या बनवण्यासाठी आपण इथे 4 कप कणिक घेणार आहोत आणि त्याच्यात आपल्याला 1 कप रवा घालायचा आहे। तर ही कणिक आपण जी पोळ्यांसाठी कणिक यूज करतो रोज, त्याच कणकीमध्ये आपण 1 कप रवा घालून या बिट्ट्या बनवणार आहोत। नाहीतर याच्यासाठी जाडसर गव्हाचं पीठ दळून घेतलं तर त्याच्या बिट्ट्या होतात, तर त्याच्यात रवा घालण्याची गरज नाही। तर इथे आपण त्याच्यात 1 कप रवा घातलेला आहे आणि इथे आपण जिरं आणि ओवा जाडसर बारीक करून याच्यात घातलेलं आहे। मीठ 2 टीस्पून, इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे 3 ते 4 टेबलस्पून आणि त्याच्यात 1/2 टीस्पून सोडा घातलेला आहे, बेकिंग सोडा। आणि हे तेल आपण याच्यात ॲड केलेलं आहे आणि हे आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात ओवा आणि जिरं आपल्याला 1-1 टीस्पून घेऊन, 1-1 टेबलस्पून घेऊन ते जाडसर असं बारीक करून घालायचं आहे। तर हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल। तर इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपण आता याचा डो बनवून घेणार आहोत। तर याचा डो आपल्याला घट्ट असा बनवायचा आहे आणि हा डो तयार झाल्यानंतर आपण याला 15 ते 20 मिनिट सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग याच्या आपल्याला बिट्ट्या बनवायच्या आहेत। प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या बिट्ट्यांनाच काही भागात बाफळे किंवा बाटी असंही म्हणतात। तर अशा प्रकारे आपण हा डो बनवून घेणार आहोत। तर इथे आपला डो तयार झालेला आहे आणि आपण हा चांगला घट्ट असा भिजवून घेतलेला आहे। इथे आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण याच्या बिट्ट्या बनवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला असे लहान मोठे 3-4 साईजचे बॉल बनवून त्याच्या अशा छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि या एकात एक या लाट्या बनवायच्या आहेत आपल्याला आणि या आपण एकात एक घालणार आहोत आणि याचा आपण एक बॉल बनवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ह्या लाट्या आपण बनवून घेणार आहोत आणि याला आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण या बॉईल करतो तेव्हा त्याला आतमध्ये छान पुढं पुढं असे येतात, तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यात असं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत। याला आपल्याला बॉईल करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित पॅक करायचं आहे, नाहीतर याचं आतमध्ये पाणी जातं आणि या बिट्ट्या चांगल्या होत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित पॅक करायचं आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या या बाट्या बनवून घेणार आहोत। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। तर इथे ही बाटी आपली तयार झालेली आहे आणि अशाच आपण सगळ्या बाट्या बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याला आपण आता बॉईल करून घेणार आहोत। तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यात आपल्याला मीठ घालायचं आहे 2 टीस्पून आणि 1 टेबलस्पून तेल आपण याच्यात घातलेलं आहे आणि हे पाणी बॉईल झाल्यानंतर आपण ह्या बाटी याच्यात ॲड करणार आहोत आणि याला चांगलं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। तर जेव्हा या वरती येतील तेव्हा आपल्याला या झालेल्या आहेत बॉईल हे कळतं। तर इथे आपल्या बाटी बॉईल झालेल्या आहेत
तर आपण याला आता काढून घेणार आहोत आणि याला थोडं थंड झाल्यानंतर याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण याचे काप करून घेणार आहोत आणि हे काप तयार झाल्यानंतर याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि याच्यात आपण या बाट्या फ्राय करून घेणार आहोत. तर या तयार झाल्यानंतर आपल्याला याला वरण किंवा वांग्याच्या भाजीबरोबर सर्व करायचं आहे. तर इथे याला आपण छान गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घेणार आहोत. तर इथे या गोल्डन ब्राऊन अशा झालेल्या आहेत. तर अशाच आपल्याला सगळ्या बाट्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपली बाटी तयार आहे.